दीजिए। पुलिस पुलिस यही पकड़ने वाला बंद। पुलिस मार तुझे फोटो के फोटो मार फोटो मार फोटो मार फोटो मार ही पकड़ लाए पुणे ना जा पुणे लेना कैमरा से मत लेना फोटो मार फोटो के तेरे तो बगे फोटो वीडियो में फोटो के सेम वाले दे बॉडीगार्ड बॉडीगार्ड सर 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 बॉडीगार्ड बॉडीगार्ड लोकशाही बाजूला आगे मत लगा अरे मधी आता तो काय त्यांचा चेहरा सर बाजूला आ ना मधन हे थांब हे रेस्क्यू टीमचं कौतुक काय म्हणतो बाबू समज ना कैसे करावे लागतील या बाबतीत दिनेश हिंदी में पूछ जिल्हाधिकारी सूचना दिलेल्या ज्या ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे या राज्यात मध्ये अनेक वेळा हे अपघात जे आहेत ते पहाटेच्या सुमारास झालेले आहेत आणि त्यावेळेस काय काळजी घेण्याची आवश्यकता या बाबतीमध्ये मी तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या राज्यातले जे ब्लॅक स्पॉट आहे ते आयडेंटिफाय करून रेक्टिफाय करण्याच्या सूचना दिल्या त्या ठिकाणी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या दिने करण्याच्या सूचना दिल्या त्यासाठी लागणारा निधी त्याचाही तरतूद केलेली आहे त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैव पण या ठिकाणी जे आपले रेस्क्यू टीम जे आहे आपली खोपोलीतली आहे लोणावळ्यातली आहे हे सगळे विदिन म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी दरीमध्ये पोहोचले होते पोलीस पोहोचले होते आणि त्यांना रेस्क्यू करत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आपली वाचलेली आहे। मी जे हायकर्स आणि हे रेस्क्यू टीम आहे ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन या लोकांना वाचवलेला आहे त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। सर ते उचलून घेतो नंतर मोबाईल खाली घेतला अतिशय दुर्दैवी आहे मोबाईल मोबाईल जाऊन जे जखमी आहेत त्यांची विचारपूस केली आहे खाली के बूम बूम खाली के न्यूज त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून भूमकालिका न्यूज सेट देण्याचा निर्णय झालेला आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च आणि खरं म्हणजे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये अगदी ते छान पथक
पथकातली मुलं होती आणि त्यामध्ये मला एक जखमी मुलगा जो होता त्याच्याशी मी बोललो दोघांशी आणि त्याने देखील सांगितलं मला की याच्यामध्ये वाहन जे आहे ते जास्त वेगाने सुरू चालू होतं. ड्रायव्हरला देखील त्यांनी एक दोनदा हटकलं देखील की वाहन जरा हळू चालवा. परंतु दुर्दैवाने हे नको होतं घडायला, दुर्दैवी घटना. त्यामुळे मी याच्या यशाच्या मृत आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. महेश भाऊ राजीव भाई कहाँ हो तुम साधारण 4:15 दरम्यान जुना पुणे मुंबई हायवे वरती पुण्याकडून मुंबईकडे येणारी जी एक खासगी बस आहे ती दरीत कोसळली. त्यामध्ये जे जखमी होते त्या जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 29 जखमी प्रवाशांना काढून खोपोली नगरपालिका रुग्णालय आणि MGM कामोठे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 12 जणांचे मृत्यू झाल्याचे एक निश्चित झालेले आहे. अजूनही जे बचाव कार्य आहे किंवा हे जे आहे चालू आहे आणि हे जे बस आहे हे यामध्ये झांज पथक ढोलताशे पथकचे एक सदस्य ट्रॅव्हल करत होते. परिसर खूप कठीण आहे, बचाव कार्याच्या बद्दल जे प्रायव्हेट रेस्क्यू ऑपरेशनच्या बद्दल काय सांगा. या ठिकाणी जे खाजगी अशी काही संघटना आहेत, अपघातग्रस्तांना मदत करणारी संघटना आहे, सह्याद्री हायकर्स ग्रुप आहेत, हे असे ग्रुप्स आहेत की जे
यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांचे सदस्य आहेत आणि एक जखमींना वरती काढण्यासाठी मदत करत आहे. सर, हा रस्ता जोड वाहतुकीला बंद आहे का? जर असेल तर ही वाहनं इथून कशी काय जातात? त्याचप्रमाणे कठाडांना देखील नाही. तर हा जो जुना पुणा मुंबई हायवे आहे, या या रोडवरती वाहतूक कमी आहे. या उताराला हे जे आहे तर ही बस डायरेक्ट उताराला खाली. सर, हिंदी 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 सर, तकरीबन 4-4:30 बजे का ये घटना है. ये रोड है ओल्ड पुणे मुंबई हाईवे. मुंबई से ये जो प्राइवेट बस ट्रैवल कर रही थी और यहाँ इस दौरान खाई में गिर गई. अब तक 29 लोगों को बचाया गया और हॉस्पिटल में भर्ती किया है और 12 लोग जो है उनका दुर्दैवी मृत्यु हुआ है. इतनी जानकारी. सर, ये कहाँ से आया हुआ था? मुंबई के किसी म्यूजिक ग्रुप से जुड़े हुए लोग थे, कुछ बच्चे और ये पुणे से आ रहे थे और एक रात को 2 बजे निकले और ये घटना जो है 4 से 4:30 बजे की. स्थानीय लोग और लोकल लोग भी काफ़ी यहाँ पर रेस्टोरेंट में मदद कर रहे हैं. पुलिस की टीम है, फायर ब्रिगेड की टीम भी है. क्रेन के जरिए लोगों को बाहर निकाला जा रहा है. स्थानीय लोग हैं, बाकी एक हाइकर्स ग्रुप है, ये मदद कर रहे हैं और अभी तक जितने भी इंजर्ड थे उनको भर्ती किया गया.